पुण्यातील बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे। जेवढ्या उत्साहात जल्लोषात बाप्पांचं आगमन झालं तेवढ्याच उत्साहात जल्लोषात बाप्पांना आता निरोप देण्याची वेळ जवळ आलेली आहे। आणि गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुकीसाठी जो रथ लागतो तो आता बनून पूर्णपणे तयार झालेला आहे। आता मी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांकडून जो रथ तयार करण्यात आलेला आहे त्या विसर्जन रथाच्या समोर आहे। आपण बघतोय खूप सुंदर असा हा 21 फूट उंच हा रथ या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। ज्या रथावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांची जी उत्सव मूर्ती आहे याच रथावर विराजमान होईल। आणि उद्या जवळपास दुपारी 4 वाजता विसर्जन मिरवणुकीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा सहभागी होणार आहेत। त्यापूर्वी आपण बघतोय हा रथ आता बनून तयार झालेला आहे। लाखोच्या संख्येने जे भाविक येत असतात बाप्पांच्या दर्शनासाठी हे विसर्जन मिरवणुकीचं रथ बघण्यासाठी तो रथ आता पूर्णपणे बनून तयार झालेला आहे। आणि आज रात्री हा रथ श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरासमोर जाऊन उभा राहील, त्या ठिकाणी जाऊन सज्ज होईल। आणि उद्या जवळपास 4 च्या सुमारास श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांची जी उत्सव मूर्ती आहे ती याच रथावर विराजमान होईल आणि विसर्जन मिरवणुकीमध्ये हा रथ सहभागी होईल। कॅमेरामन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।